कोरोनामुळे लावण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे अनेक घटक अडचणीत आले आहेत. अनेक संस्था संघटनांच्या माध्यमातून अनेकांना मदत देखील केली जात आहे. मात्र गेल्या वर्षीही कोरोनाने सर्व काही बंद आणि त्यानंतर फक्त 50% उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आल्याने गेल्या 1.5 वर्षांपासून अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती. अशा या कलाकारांना दिल्लीतील रुबिकॉन या संस्थेच्या माध्यमातून 5,000 कलाकारांना धान्य वाटप करण्यात येत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 500 कलाकारांना मदत आणि आज पुन्हा 500 कलाकारांना मदत करण्यात आली आहे. कोरोनामुळे लागू झालेलं लॉकडाऊन व त्यामुळे ठप्प झालेली सिने इंडस्ट्री यामध्ये आपल्या सभासदांना किमान जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांना तगवणे हा आपला धर्म समजून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा, नृत्य परिषद व बालगंधर्व परिवार पुणे या संस्थांचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी विविध संस्थांना मदतीची हाक दिली होती. मिलिंद मेश्राम सभासद असलेली रुबिकॉन फाउंडेशन दिल्ली ही संस्था त्याच हाकेला ओ देऊन धावून आली. रुबिकॉन फाउंडेशन 15 वर्ष जुनी संस्था आहे. डॉक्टरांना ट्रेनिंग, स्किल डेव्हलपमेंट व कोविड रिलीफ सपोर्ट अशा प्रकारची सेवा कोरोना महामारीत रुबिकॉनने पुरवली आहे. या संस्थेचे अध्यक्ष धन्यनारायण वट हे ट्रस्टी आहेत. प्ररीर कुमार, ब्रिगेडियर HP सिंग, लेफ्टनंट जनरल कामत, प्रवीण कामत, सचिन खेरा, फायझर, जिमर बार्कलेज, अपोलो बक्स्टर इत्यादी कंपन्या याकरता सहाय्य करत आहेत. मागील आठवड्यात पुण्यातील कलाक्षेत्रातील 500 कलावंत, तंत्रज्ञ व कामगारांना या किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये नाट्य कलावंत, डान्सर, लोककलावंत, अभिनेते, अभिनेत्री, तंत्रज्ञ, कामगार वर्ग, निर्माते यांना ह्या किटचे वाटप राष्ट्र सेवा दल येथे करण्यात आले. याप्रसंगी अभिनेते माधव अभ्यंकर, निर्माते आनंद पिंपळकर, दिग्दर्शक अजित शिरोळे, अभिनेते सुनील गोडबोले, राष्ट्र सेवा दलाचे मिहिर तत्ते, नाट्य परिषदेचे सुरेश देशमुख, विजय पटवर्धन, अरुण पोमन, दीपक रेगे, चेतन चावडा, मंजुषा जोशी, जतीन पांडे आदी हजर होते. पुणे व पुणे जिल्ह्यातील किमान 5,000 सभासदांना किट वाटप करण्यात येणार आहे. मेघराजराजे भोसले यांच्या संपर्कातील महाराष्ट्रातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून कलावंतांना, तंत्रज्ञांना व कामगार वर्गाला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. जवळजवळ 5,000 किट्सं या गृहोपयोगी वस्तूंचं वाटप रुबिकॉन फाउंडेशनतर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि पुण्यातील तमाम संस्थेच्या सभासदांसाठी होत आहे. टप्प्याटप्प्याने आम्ही वाटप करतोय. 500 कलावंत येतात, ज्यात अभिनेता अभिनेत्री असतील, टेक्निशियन्स असतील, बॅकस्टेज कामगार असतील, काही जे गरजू निर्माते आहेत ते पण आहेत आणि अतिशय चांगलं किट दिलेलं आहे. तर अशा काळात या कलावंतांना अशा प्रकारची मदत मिळणं फार गरजेचं होतं आहे आणि आज ते होतं आहे त्याचा मला अतिशय आनंद होतो. या किटमध्ये साधारणतः घरामध्ये लागणारं गहू असेल, तांदूळ असेल, साखर असेल, तेल असेल, सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत, परत टूथब्रशपासून, साबणपासून, डिटर्जंट्स, या सगळ्याच वस्तू, तेल आहे, हेअर ऑइल आहे, असं सगळंच अतिशय सुंदर किट आहे. म्हणजे आता मी 1.5 वर्षात वेगवेगळे वाटप केले, त्यातील अतिशय चांगलं किट आहे की एक महिनाबरोबर एका फॅमिलीला पुरू शकेल असंही किट दिलेलं आहे. आणि आम्ही या माध्यमातून आपल्यालाही विनंती करतो की समाजातील दानशूर व्यक्तींनी कलाकारांसाठी पुढं आलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. शासन त्यांच्यापरीने मदत करण्याचा प्रयत्न करतं आहे परंतु अजून झालेलं नाही, त्यामुळे आपली मदत हीच कलावंतांना मदत होईल, त्यामुळे आपण सुद्धा महामंडळाशी संपर्क साधावा असं मला वाटतं.